भाजपा जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल का चिडले? एमआयएमचे आमदार फारुख शाह करताय जातीवाद. शहराचा निधी फक्त मुस्लिम परिसरातच का? केला सवाल. धुळे शहराच्या आमदारांच्या भूमिकेवर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कमालीचे चिडले आहेत. प्रसार माध्यमांसमोर आमदारांची पत्रे आणि कामांची यादी दाखवून त्यांनी आमदारांच्या दुटप्पीपणाचा भांडाफोडच केलाय. ते म्हणाले, धुळे शहराचे आमदार हे एमआयएमतर्फे निवडून आले असले तरी ते संपूर्ण शहराचे लोकप्रतिनिधी आहेत, ही बाब ते विसरत आहेत. खोटे बोलून धुळेकरांची ते दिशाभूल करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून त्यांनी देवपुरातील रस्त्यांच्या नावे 30 कोटी रुपये मंजूर केले. मात्र कामांच्या यादीत 80% कामे केवळ मुस्लिम समाजातीलच दाखवण्यात आली. हे खासदार डॉक्टर सुभाष भामरे व आम्हाला समजल्यानंतर आम्ही ही कामे रद्द केलीत. त्यानंतर विद्यमान शिंदे फडणवीस सरकारकडून नव्याने 30 कोटी मंजूर केले. यात फक्त आणि फक्त देवपुरातीलच कामे टाकलीत, तर यात आमचे कुठे चुकले? असा सवाल अनूप अग्रवाल यांनी उपस्थित केलाय. या शहराचे आमदार यांनी आदरणीय खासदार साहेबांच्या पोस्टरला जोडे मारे आंदोलन केले, परंतु का केले हे अजून समजलं नाही. त्यांचे जे आरोप आहेत, 30 कोटीचा निधी रद्द केला, शहराच्या विकासाला शहराचा विकास थांबवला. माझा त्यांना प्रश्न आहे का, तुम्ही जातीवाद करतात. तुम्ही एकीकडे शासनाची दिशाभूल केली, एकीकडे देवपूरच्या जनतेची दिशाभूल केली. तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगतात कमी 30 कोटी रुपये देवपूरसाठी शासनाकडनं आणले, हे त्यांचं पत्र आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला फारुख शाहनी पत्र दिलं का, देवपूरच्या रस्त्यांसाठी ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे कामं चालू आहेत ते रस्ते अतिशय खराब झालेले आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला 30 कोटी रुपये मिळावे. शासनाने त्यांना मंजुरी दिली, परंतु जसं भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना यांचं सरकार आलं, आम्ही देवपूरच्या रस्त्यांसाठी पैशांची मागणी करायला गेलो, त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्ही आत्ताच तर आमदार फारुख शाह यांना 30 कोटी रुपये देवपूरच्या रस्त्यांसाठी दिले. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं का, दाखवा आम्हाला यादी. त्यांनी यादी दाखवली, ही त्यांची यादी. याच्यात 80% कामं हे फक्त मुस्लिम भागातले, 20% कामं जी महापालिका 30% निधी देणार होती त्याच्यातून त्यांनी देवपूर भागातले जे कामं टाकले ते कामं. तर 80% कामं देवपूरच्या नावाने फक्त एका विशिष्ट मुस्लिम भागासाठी आणणं हे जातीवाद देतं काय? मग आम्ही शासनाला हे लक्षात आणून दिलं का, हे कामं देवपूरच्या नावाने मागितले परंतु याच्यातले 80% काम एक विशिष्ट भागातले, तर शासनाने ताबडतोब हे कामं रद्द केले आणि आम्ही दिलेले 30 कोटीचे कामं त्याची ही यादी आहे. याच्यात एकही काम इतरत्र नाही, सर्वे देवपूरचे काम आहे. याच्यात आम्ही काय चूक केली? दुसरीकडं आमदारांनी आरोप लावला डामर प्लांटचा. त्या आमदाराला मी सांगू इच्छितो का, गेल्या 10 वर्षापासून माझा डामर प्लांट बंद आहे. महापालिकेला आत्ताशी 4 वर्ष झाले, गेल्या 10 वर्षापासून अनुप अग्रवालने एकही कॉन्ट्रॅक्टरचं काम केलेलं नाही. जनतेची दिशाभूल करणे, जातीवाद करणे आणि जातीवादच्या नावावर परत निवडणुका लढवणे, या शहराची शांतता विभंग करणे, एवढंच काम फारुख शाहचं आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी आम्ही त्यांना शेण खाऊ घातलेला आहे. त्या जनतेशी खोटं बोलू नका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतात, परंतु जाणीवपूर्वक जातीभेद धर्मभेद होत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशाराही अनूप अग्रवाल यांनी दिलाय. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.